नमस्कार, मी डॉक्टर सुभाष कारंडे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. वाटा ऑनलाईन शिक्षणाच्या आजच्या 10व्या भागामध्ये आज आपण क्लास मार्कर या ऑनलाईन टेस्टविषयी जाणून घेऊया. क्लास मार्करच्या माध्यमातून विद्यार्थी घरबसल्या ऑनलाईन टेस्ट देऊ शकतात. यासाठी टेस्ट ॲडमिनिस्ट्रेटरला सर्वप्रथम आपले अकाउंट ओपन करून त्याचा युझरनेम आणि पासवर्ड हा टेस्ट जे विद्यार्थी देणार आहेत त्यांना द्यावा लागतो. तर या क्लास मार्करच्या माध्यमातून ही ऑनलाईन टेस्ट कशी तयार करायची, विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचवायची याविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम गुगलच्या होमपेजला जाऊन या ठिकाणी आपल्याला क्लास मार्कर .com ही वेबसाईट टाकायची. क्लास मार्कर .com ते क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लास मार्कर ऑनलाईन टेस्ट फ्री क्विझ मेकर क्रिएट द बेस्ट हे ओपन होईल. इथे आपण क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर या ठिकाणी या क्लास मार्कर टेस्टचं होम पेज ओपन होईल. जर तुम्ही सर्वप्रथम लॉग इन करत असाल तर तुम्हाला रजिस्टर फ्रीवरती जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि तुम्ही जर या अगोदर तुमचं अकाउंट काढलेलं असेल तर युजर नेम आणि पासवर्डच्या मदतीनं ते तुम्हाला लॉग इन करायचं आहे. विद्यार्थ्यांना त्यांचं युजर नेम आणि पासवर्ड हे मुख्यतः त्यांचे शिक्षक देतात, त्यामुळे त्यांनी युजर नेम आणि पासवर्डच्या मदतीनं या ठिकाणी लॉग इन व्हायचंय. क्लास मार्कर ही मुख्यतः फ्री आणि पेड या दोन पद्धतीमध्ये उपलब्ध आहे. फ्री क्लास मार्कर टेस्टमध्ये आपल्याला साधारणतः 100 क्रेडिट हे एका महिन्याला फ्री मिळतात. म्हणजे साधारणतः 100 विद्यार्थी एका महिन्यामध्ये ही टेस्ट देऊ शकतात. आणि इथं प्राइसिंगवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एज्युकेशनल पर्पजसाठी जे वेगवेगळे पॅकेजेस जे आहेत हे आपल्याला दिसत आहेत. तर फ्री 100 टेस्ट आणि वर्षात आपण साधारणतः 1200 टेस्ट घेऊ शकतो आणि यामध्ये लिमिटेड फीचर्स आहेत. प्रोफेशनलवरती गेल्यानंतर $19.95 तुम्ही 400 टेस्ट आणि वर्षाला 4800 टेस्ट घेऊ शकता. प्रोफेशनल 2 मध्ये 1000 टेस्ट एका महिन्याला आणि 12000 टेस्ट एका वर्षाला घेऊन $39.95 आपण घेऊ शकता. त्याचप्रमाणे क्रेडिट पॅक सुद्धा जे आहेत याच्यामध्ये दिलेले आहेत, यामध्ये ऑल फीचर्स या इन्क्ल्यूड केलेल्या आहेत. त्यामुळे आपण फ्री आणि पेड या दोन पद्धतीनंही घेऊ शकतो. आपल्याकडे जर विद्यार्थी संख्या मर्यादित असेल आणि आपल्याला काही फक्त लिमिटेड फीचर वापरूनच हे जर टेस्ट करायची असेल तर आपण फ्री माध्यमातून सुद्धा ही टेस्ट घेऊ शकतो. सर्वप्रथम आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं हे पाहूया. रजिस्टर फ्रीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टेस्ट टेकर म्हणजे आपण टेस्ट टेकर म्हणूनही दुसऱ्याला निवडू शकतो किंवा ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. इथं बिझनेससाठी आणि एज्युकेशनसाठी या दोन प्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं. त्यातील एज्युकेशन युथसाठीचं रजिस्ट्रेशन यावरती आपण क्लिक करूया. तर या ठिकाणी हे रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी तुमच्याकडे एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ईमेल असणं आवश्यक आहे आणि या ईमेलच्या मदतीनंच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. फर्स्ट नेम तुमचं नाव टाकायचंय, लास्ट नेम, त्यानंतर तुम्हाला जे युजर नेम निवडायचंय ते आपण निवडूया. हे अवेलेबल आहे का याची खात्री करतो मी. हे युजर नेम अवेलेबल आहे. त्यानंतर मी पासवर्ड या ठिकाणी टाकतोय. त्यानंतर आपला ईमेल ऍड्रेस हा अत्यंत महत्वाचा आहे की ज्याच्यावरती याची लिंक आहे ती लिंक आपल्याला अकाउंट ऍक्टिव्हेशनसाठी महत्वाची आहे. तुमची कंट्री सिलेक्ट करायची, त्यानंतर आय एम नॉट अ रोबोट ते क्लिक करायचं. सेंड माय क्लास मेचर, सेंड मी क्लास मार्कर न्यू फीचर अपडेट्स व्हाया ईमेल, याच्यावरती जरी क्लिक केलं तरी क्लास मार्करमध्ये काही अपडेट झाले ते तुम्हाला इन्क्लूड करतात. आय अग्री विथ क्लास मार्कर .com टर्म अँड कंडिशन याच्यावरती क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचंय. आता या ठिकाणी वेलकम टू क्लास मार्कर
यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर हे झालेलं आहे. आता हे सक्सेसफुली मी रजिस्टर झाले तरी याची जी लिंक आहे ही माझ्या ईमेलवरती गेलेली आहे आणि या ईमेलवरती माझी गेलेली लिंक जोपर्यंत मी क्लिक करून तिथं व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत हे अकाउंट जे आहे हे व्हॅलिड होत नाही. त्या ठिकाणी माझ्या ईमेलच्या इनबॉक्समध्ये वेलकम टू क्लास मार्कर आलेले आहे, तिथे मी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी यू कॅन नाऊ क्लिक ऑन व्हेरिफिकेशन लिंक बिलो टू व्हेरीफाय युअर ईमेल ऍड्रेस याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय ईमेल युअर ईमेल ऍड्रेस हॅज बीन व्हेरीफाईड सक्सेसफुली या हे ओपन आपल्याला झालेलं दिसतंय. म्हणजे याचा अर्थ की आता माझा क्लास मार्करचा जो ईमेल आहे तो व्हेरीफाय झालेला आहे आणि मी आता क्लास मार्करची फ्री टेस्ट ही वापरण्यासाठी आता सज्ज झालेलो आहोत. आता माय डॅशबोर्डवरती क्लिक करून तुम्हाला सर्वप्रथम इथे माय डेटा या ऑप्शनमध्ये टेस्ट क्वेश्चन कॅटेगरी फाईल सर्टिफिकेट असिस्टंट ग्रुप रिझल्ट लिंक रिझल्ट थीम ऍक्सेस लिस्ट हे वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या दिसत आहेत. या ठिकाणी आपण कॅटेगरी ऑप्शनवरती क्लिक करून इथे पेपर विषय किंवा वर्ग ऍड करू शकतो. इथे न्यू कॅटेगरी ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. न्यू कॅटेगरीवरती क्लिक केल्यानंतर इथे पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि खाली विषय आपण किंवा पेपर आपण ऍड करूया पॉलिटिकल ज्योग्राफी नंतर ऍड सब कॅटेगरीवरती क्लिक केलं तिथे पॉलिटिकल ज्योग्राफी हा जो आहे हा विषय ऍड झालेला दिसतो. त्यानंतर पुन्हा आपण पीजीच्या हेडखाली आपण अजून विषय ऍड करू शकतो. या ठिकाणी क्लायमेटॉलॉजी पॉलिटिकल ज्योग्राफी हे दोन विषय आपण ऍड केलेले आहेत. या पद्धतीनं जेवढे विषय आपल्याला आवश्यक आहेत ते आपण या ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो. नंतर आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी क्वेश्चन ऍड करणं आणि क्वेश्चन ऍड करण्यासाठी आपल्याला क्वेश्चन बँक या ऑप्शनवरती जावं लागतं. क्वेश्चन बँक या ऑप्शनवरती गेल्यानंतर आपल्याला इथं प्रश्न पहिले ऍड करावे लागतात. त्यासाठी मल्टिपल चॉईस मल्टिपल रिस्पॉन्स वगैरे ह्या सगळ्या ऑप्शन ज्या आहेत ते आपल्याला दिसतात. ते गोवरती क्लिक केल्यानंतर ऍड क्वेश्चन हा ऑप्शन येतो. जर आपण पेड क्लास मार्कर वापरत असाल तर इम्पोर्टवरून आपण ते ऍड करू शकतो. पण आपण या ठिकाणी फ्री वापरतोय त्यामुळे ऍड टू क्वेश्चन वरती जाऊन आपण मॅन्युअली क्वेश्चन ऍड करायचे. त्यामध्ये मल्टिपल चॉईस ट्रू फॉल्स मॅचिंग म्हणजे जोड्या जुळवा फ्री टेक्स्ट म्हणजे रिकाम्या जागा भरा ग्रामर व्याकरणाची आणि निबंधवाचा प्रश्न एवढ्या पद्धतीने आपल्याला त्यामध्ये टाकता येतात. सर्वप्रथम आपण रिकाम्या जागा बहुपर्यायी प्रश्न जे आहेत हे आपण पाहूया. यासाठी प्रश्न ऍड करण्यासाठी आपण कोणत्याही भाषेमध्ये ऍड करू शकतो. इथे आपल्या वेगळ्या वर्ड फाईलमध्ये किंवा एक्सेल फाईलमध्ये असलेले प्रश्न हे आपण या ठिकाणी आणून कॉपी करून टाकू शकतो किंवा या ठिकाणी प्रश्न आपण टाईपही करू शकतो. आता आपल्याकडे प्रश्न जर रेडी असतील तर आपण आपल्या वर्ड फाईलवर जाऊन ते या ठिकाणी कॉपी करून टाकू शकतो. इथे क्वेश्चन कॉपी केल्यानंतर खाली त्याचे पर्याय हे आपल्याला कॉपी करायचे. पर्याय ए बी पर्याय सी पर्याय डी. आता यातील अजून जर काही पर्याय असतील तर ऍड मोर आन्सर ऑप्शनवरती जाऊन आपण ते ऍड करू शकतो किंवा त्याचा काही फीडबॅक आपल्याला टाकायचा असेल तर ऍड क्वेश्चन फीडबॅकवरती जाऊनही टाकू शकतो. यातील अचूक पर्याय जो आहे याचा या चेकबॉक्सवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर दिस आन्सर ऑप्शन इज करेक्ट हे होतं. त्यानंतर खाली आपण जेनेरिक कॅटेगरीमध्ये जाऊन आपल्याला कॅटेगरीमध्ये जाऊन हा कुठल्या याचा प्रश्न आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पॉलिटिकल ज्योग्राफी ही आपण कॅटेगरी सिलेक्ट केली.
पॉईंट अवेलेबल म्हणजे ह्यासाठी किती मार्क आपण देऊ इच्छित आहे ते आपण या ठिकाणी टाकायचंय. रँडमायझेशन रँडमाइज अन्सर म्हणजे जो चार पर्याय आपण टाकले हे याचं रँडमायझेशन व्हावं असं जर आपल्याला अपेक्षित असेल तर येस आपण निवडायचंय. त्यानंतर इथं रेडिओ बटन आणि चेक बॉक्स आहे. तर इथं फक्त आपल्याला असं वाटत असेल की एकच पर्याय त्याचा बरोबर आहे तर आपण रेडिओ बटन असं याच्यावरती सिलेक्ट करूया. अनेक पर्याय जर बरोबर असतील तर चेकबॉक्सवरती आपण सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर सेव्ह हे क्लिक करायचे. या ठिकाणी आपण एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन हा ऍड केलेला आहे. त्यानंतर आपण ट्रू फॉल्स म्हणजे चूक की बरोबर या कॅटेगरीतला एक प्रश्न ऍड करून बघूया. या ठिकाणी आपल्याकडे रेडीमेड प्रश्न असल्यामुळे ते आपण कॉपी करूया. याचं उत्तर जे योग्य असेल त्यावरती आपण क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर क्वेश्चन फीडबॅक अगोदरच्या प्रमाणे त्याला गुण आणि त्यानंतर त्याची कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून तो क्वेश्चन सेव्ह करायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या कॅटेगरीतला प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया तो म्हणजे मॅचिंग म्हणजेच थोडक्यात जोड्या जुळवा. आता याच्यावरती क्लिक करून आपण या ठिकाणी जोड्या जुळवा हा प्रश्न जो आहे तो आपण घेऊया. त्यातील ऑप्शन ए आणि ऑप्शन बी हे आपण घ्यायचंय. तर या ठिकाणी प्रश्न आपल्याला टाकायचा काय आहे तो आणि त्यानंतर त्याचा यू ए या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर पुढचा बी मध्ये नंतर सी मध्ये डी मध्ये ई अजून आपल्याला जर हवा असेल तर आपण ऍड मोर मॅचिंग पेयर्स मध्ये जाऊन अजून आपण ते ऍड करू शकतो. त्यानंतर त्याचा बरोबर पर्याय जो आहे ते त्याच्या समोर टाकायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करून या ठिकाणी चार हे असल्यामुळे आपण इथे चार पॉईंट त्याला देणार आहोत. त्यानंतर इथे शफल मोड दिलेला आहे तर आपण शफल क्ल्यूज आणि मॅचेस हे दोन्ही करूया. त्यानंतर ग्रेडिंग स्केल जे आहे एक प्रश्न चुकला तर काही डिडक्शन आहे का हे तर त्याचं जे आहे ते आपण ऑफ करूया. आपल्याला पार्सियल विथ डिडक्शन किंवा पार्सियल विदाऊट डिडक्शन हेही करता येतं आणि आपण ऑफ करून हा जो आहे तो सेव्ह करूया. त्यानंतर तिसऱ्या कॅटेगरीतला फ्री टेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण या ठिकाणी ऍड करूया. तर त्यामध्ये फ्री टेक्स्ट क्वेश्चन म्हणजेच ज्याला आपण रिकाम्या जागा भरा असंही म्हणतो तर या ठिकाणी तो टाकल्यानंतर इथे आपल्याला त्याचे काही पर्याय द्यायचे असतात. एका प्रश्नाला सिमिलर अनेक पर्याय असतील तर ते आपल्याला द्यावे लागतात कारण यातील कुठलंही उत्तर हे विद्यार्थ्यांनी दिलं तर ते आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागतं. म्हणून या ठिकाणी दोन पर्याय मी सिमिलर दिलेले आहेत. आता यानंतर याचे पॉईंट्स एकच असल्यामुळे इथे आपण एक गुण देऊन ते कॅटेगरी पॉलिटिकल ज्योग्राफी करून आपण सेव्ह करूया. आता या ठिकाणी आपण चार प्रकारे प्रश्न ऍड केलेले आहेत ग्रामर आणि निबंध वजा. तर निबंध वजाही प्रश्न आपल्याला इथे ऍड करता येतो. उदाहरणार्थ ते आपण डिस्क्राइब नेचर अँड स्कोप ऑफ पॉलिटिकल ज्योग्राफी हा प्रश्न दिलेला आहे. आता तोही आपण सेव्ह करू शकतो. इथे त्याला मी एकच गुण दिलेला आहे म्हणजे तो मला अपेक्षित आहे की तो एक दोन ओळीमध्येच त्यांनी तो लिहावा. त्यामध्ये जर आपल्याला अजून ऍड करायची असेल तर आपण करूया. त्यानंतर पुन्हा आपण बॅक टू क्वेश्चन बँक जाऊन या ठिकाणी गोवरती क्लिक केल्यानंतर जेवढे प्रश्न आपण ऍड केलेले आहेत ते पाहू शकतो. यातील एक जर काही प्रश्न चुकलेला असेल तर तो आपण एडिट ह्या ऑप्शनवरती जाऊन तो दुरुस्त करू शकतो किंवा डिलीट करू शकतो. आता या ठिकाणी डिस्क्राइब नेचर अँड स्कोप ऑफ पॉलिटिकल ज्योग्राफी
जो आहे याला मी जे गुलेल दिलेले गुण आहेत हे अगोदर एक होते, मला असं आता असं वाटतंय की याला 5 गुण द्यावं आणि मी सेव्ह चेंजेस करून पुन्हा तो जो आहे तो सेव्ह करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी आन्सरवरती क्लिक करून त्याचे बरोबर दिलेली उत्तरं मी बघू शकतो किंवा हे क्वेश्चन कुठं यूज केलेले आहेत का, यूज इन मध्ये क्लिक करून तेही आपण पाहू शकतो. यानंतर आता मला माझं सर्वात महत्वाचं काम जे आहे ते म्हणजे मला विद्यार्थी ऍड करायचं की जे हे टेस्ट देणार आहेत, त्यासाठी मी ग्रुपवरती क्लिक करेल. ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर न्यू ग्रुप या ऑप्शनवरती क्लिक करून मला या ठिकाणी ग्रुप ऍड करायचा आहे. तर तो ग्रुप मी एम ए चा ग्रुप या ठिकाणी क्रिएट करतोय किंवा त्याला मी पीजी असंही नाव देईल, मला जे योग्य वाटतंय त्या पद्धतीनं आपण ते नाव देऊ शकतो. क्रिएट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ग्रुप क्रिएट होतोय. त्यानंतर ऍड मेंबर, या ग्रुपचे सदस्य आपल्याला ऍड करायचे म्हणजेच विद्यार्थी आपल्याला ऍड करायचे. ऍड मेंबरवरती क्लिक करून आपल्याला इथे ऍड करायचंय. त्यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशन, रजिस्टर नाव आणि गिव मल्टी ग्रुप ऍक्सेस या पद्धतीने आपण ऍड करू शकतो. तर रजिस्टर नाववरती क्लिक करायचं म्हणजे तो ग्रुप आपण स्वतः ऍड करायचा आहे. सेल्फ रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर युजर ते ऍड करतात, तर इथं आपण युजरला ऍड न करता आपण स्वतः ऍड केलेलं अधिक उत्तम राहील म्हणून मी काही या ठिकाणी विद्यार्थी ऍड करतोय. विद्यार्थीचं नाव ऍड केल्यानंतर त्याच्या नावाच्या आणि आडनावाच्या मध्यभागी कोमा देणं आवश्यक आहे. त्यानंतर नेम ऑर्डर काय आहे त्या पद्धतीने ते टाकायचं, फर्स्ट नेम, लास्ट नेम. ईमेल आवश्यक असेल तर ईमेल द्यावा, आपल्याकडे ईमेल उपलब्ध नसेल तर आपण नाही दिला तरी चालतो. आणि साधारणतः एक पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे, तर पासवर्ड टाकताना सर्वात महत्वाची काळजी घ्यायची की जेव्हा आपण फर्स्ट टाइम पासवर्ड टाकतो तेव्हा तो आपल्याला आणि विद्यार्थ्याला सहज लक्षात राहील असा टाकायचा, नंतर विद्यार्थी त्यांच्या सोयीप्रमाणे ती बदलतील. त्यानंतर खाली लँग्वेज, न्यू मेंबर हे जे आहे हे डिटेल्स आपल्याला टाकायचे. इथे विचारलेलं आहे की न्यू मेंबर्सला जो ऍड तुम्ही केलेला आहे त्याला तुमचे त्याचे डिटेल्स पाठवायचे का, येस वरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्याचा ईमेल आयडी आणि बाकीच्या गोष्टी टाकाव्या लागतील. त्यामुळे आपण नो वरती क्लिक करून रजिस्टर न्यू युजर वरती क्लिक करूया. तर या ठिकाणी एक मेंबर जो आहे तो ऍड झालेला आहे. या पद्धतीनं मी दुसरा विद्यार्थी पुन्हा ऍड करणार आहे. माझ्याकडे विद्यार्थ्यांची यादी असेल तर त्या यादीतून मी तो विद्यार्थी ऍड करू शकतो. कॉमा त्यानंतर फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्यानंतर पुन्हा पासवर्ड, पहिला पासवर्ड आपण टाकतोय त्यामुळे तो विद्यार्थ्यांच्या लक्षात राहील असाच मी या ठिकाणी टाकणार आहे. नो डू नॉट सेंड लॉग इन डिटेल्स टू न्यू मेंबर्स, रजिस्टर मी युजर हे क्लिक करून मी दोन मेंबर ऍड केलेले आहेत. त्यानंतर मी अजून तिसरा मेंबर एक ऍड करेल. अशा पद्धतीनं मला जेवढे विद्यार्थ्यांना ऍड करायचं आहे त्यांना मी ऍड करू शकतो. युजर नेम, पासवर्ड टाकल्यानंतर नो डोंट सेंड, रजिस्टर न्यू युजर ते मी क्लिक करेल. यानंतर यातील एका कुठल्याही युजर नेमवरती क्लिक केल्यानंतर त्याचा युजर नेम, पासवर्ड हे जे आहे हे डिटेल मला सगळं पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं आपल्याला जेवढे विद्यार्थी आपल्याला ऍड करायचे तेवढे विद्यार्थी आपण इथे ऍड करू शकतो. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो म्हणजे आपण टेस्ट तयार करायची. जे विद्यार्थी आपण या ठिकाणी ग्रुप ऍड केलेला आहे किंवा जो वर्ग ऍड केलेला आहे त्यांना आपण मी आता टेस्ट देणार आहे. तर टेस्ट देण्यासाठी मला माझ्या सोयीप्रमाणे मी ती टेस्ट किंवा त्याचं नाव हे निवडू शकतो. युनिट टेस्ट 1 कॅटेगरी, त्याच्यामध्ये पॉलिटिकल ज्योग्राफीची मी घेतोय. आणि त्यानंतर स्टार्ट ऍडिंग क्वेश्चन, आता मला क्वेश्चन या ठिकाणी ऍड करायचं. तर क्वेश्चन ऍड करण्यासाठी इथे फिक्स क्वेश्चन मधून ऍड टू दिस टेस्ट अँड क्वेश्चन बँक हे आपण करू शकतो किंवा सिलेक्ट फ्रॉम युअर क्वेश्चन बँक. आता आपण क्वेश्चन बँक ऑलरेडी ऍड केल्यामुळे सिलेक्ट फ्रॉम युअर क्वेश्चन बँक मधून आपण सिलेक्ट करूया. या ठिकाणी क्वेश्चन टाईप सर्वच आपल्याला ऍड करायचे असतील तर आपण सर्वच घेऊ शकतो. कॅटेगरी कुठल्या पेपरचे किंवा विषयाचे ऍड करायचे आहेत तो कॅटेगरी आपण सिलेक्ट करू शकतो. आणि गो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मला
या ठिकाणी प्रश्न दिसत आहेत, त्यातील ऍड क्वेश्चन ऍड क्वेश्चन ऍड क्वेश्चन ऍड क्वेश्चन आणि ऍड क्वेश्चन वरती क्लिक केल्यानंतर सर्व प्रश्न या ठिकाणी ऍड झाले. इथे क्वेश्चन 5 हे जे युनिट टेस्टला ऍड केल्यानंतर पुढे मी बॅक टू टेस्ट वरती क्लिक करेल. बॅक टू टेस्ट वरती क्लिक केल्यानंतर असाइन अँड सिलेक्ट सेटिंग वरती जायचंय. असाइन अँड सिलेक्ट सेटिंग वरती गेल्यानंतर असाइन टू ग्रुप, म्हणजे जे विद्यार्थी मी ऍड केलेले आहे त्यांच्या ग्रुपला मला टेस्ट द्यायची. सिलेक्ट ग्रुप MA1, त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर टेस्ट ऍक्सेस या ठिकाणी क्लिक होते. टेस्ट ऍक्सेस मध्ये मला टेस्ट किती तारखेपासून किती तारखेपर्यंत मी चालू ठेवणार आहे ते मला या ठिकाणी टाकायचंय. त्यानंतर मी 3 दिवस ही टेस्ट घेणार आहे, म्हणून 13 ते 14. त्यानंतर शो टेस्ट अँड रिझल्ट वेन अन अवेलेबल, म्हणजे नंतर मला पाहता येतो. इथं मला अटेम्प्ट देता येतात, एका विद्यार्थ्याला मी 1 पासून अनलिमिटेड अटेम्प्ट सुद्धा देऊ शकतो. हे मी माझ्यावरती अवलंबून आहे की मला कशा पद्धतीने टेस्ट कंडक्ट करायची. त्यानंतर इथं इन्स्ट्रक्शन आपल्याला देता येतात, हे सगळे विद्यार्थ्यांना इन्स्ट्रक्शन. त्यानंतर टाइम लिमिट, प्रश्नांच्या संख्येनुसार आपल्याला टाइम लिमिट द्यायचे. आपण या ठिकाणी या टेस्टची टाइम लिमिट हे 20 मिनिट देऊया. रिझ्यूम लेटर या ठिकाणी दिलेलं आहे, अलो सेव अँड रिझ्यूम लेटर करता येईल का, तर इथं आपण नो हे ऑप्शन दिलेलं आहे, त्याला सेव्ह आणि मध्येच टेस्ट सोडून जाता येणार नाही. त्यानंतर एका पेजवरती किती प्रश्न डिस्प्ले करायचे, 10 पर्यंत आपण करू शकतो. आपण 2 प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी डिस्प्ले करूया. त्यानंतर रॅन्डमायझेशन, तर होय क्वेश्चन हे रॅन्डम झाले पाहिजेत. प्रत्येक प्रश्नाचं अँसर हे मॅन्डेटरी आहे का, तर त्याचं उत्तर अँसर हे आपल्याला मॅन्डेटरी करता येतं आपण ठरवूया, आपल्याला आपली चॉईस आहे. टेस्ट ऍडमिनिस्ट्रेटरनं ठरवावं की त्याला ते काय करायचंय, त्या पद्धतीने तो टाकू शकतो. मस्ट अँसर किंवा ऍटो फिनिश टेस्ट काय जे ज्या पद्धतीने तो आहे तो दे. टेस्ट फिनिश झाल्यानंतर विद्यार्थ्याला काय काय दिसावं या पद्धतीने आपण ही इथं ऑप्शन घेऊ शकतो. त्याला बरोबर प्रश्न दिसावेत का, चुकीचे प्रश्न दिसावेत का, हे आपण दाखवूया. त्यानंतर 5 मार्क पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी टाकता येतं, किती मार्काला ते देता येतं. टेस्ट कम्प्लीट झाल्यानंतर जर तो पास झाला तर त्याला एक मेसेज आपल्याला टाकता येतो, कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर टेस्ट कम्प्लीट जर तो फेल झाला तर त्याला एक मेसेज आपण तो आपण टाकू शकतो. त्यानंतर खालील जे ऑप्शन आहेत हे पेड असल्यामुळे आपण ते वापरू शकत नाही. सेव्ह ॲज माय डिफॉल्ट सेटिंग आणि असाईन, या पद्धतीने आपण ती टेस्ट बघू शकतो. आता ही टेस्ट आपण जी असाईन केलेली आहे, ही असाईन केलेली टेस्ट प्रिव्ह्यू जाऊन मध्ये मोडमध्ये जाऊन आपल्याला ती चेक करता येते की आपण केलेली टेस्ट ही व्यवस्थित आहे का, त्याचे ऑप्शन व्यवस्थित सिलेक्ट होत आहेत का, या पद्धतीनं ते आपण बघू शकतो. क्वेश्चन 2, आता इथे मी क्लिक केल्यानंतर मी बरोबर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सिलेक्ट केल्याशिवाय ही टेस्ट पुढे जाणार नाही, त्यामुळे मला ते निवडणं अत्यावश्यक आहे. मी ते निवडतो आणि पुन्हा पुढे नेक्स्ट क्लिक करतो. त्यानंतर इथे आपण ती चेक करून पाहायची की घेतलेली टेस्ट व्यवस्थित आहे की नाही. त्यानंतर इथे त्याचं उत्तर आपण द्यायचंय आणि फिनिश नाव करायचं, फिनिश पुन्हा ते म्हणते कन्फर्म फिनिश नाव ते करायचंय. ही जे टेस्टिंग केलंय तर 25% उत्तर आपलं बरोबर आलंय, म्हणजे 12 पैकी आपल्याला 3 मार्क या ठिकाणी मिळाले. 48 सेकंदामध्ये टेस्ट सोडवलेली आहे आणि इथं फीडबॅक आलेला आहे सॉरी, म्हणजे फेल झालेला आहे. कुठले प्रश्न बरोबर आणि उत्तर चूक आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आता या पद्धतीनं आपली टेस्ट इथं रेडी झालेली आहे. आता ही रेडी झालेली टेस्ट विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला द्यायची असेल तर सुरुवातीला त्यांना युजर नेम आणि पासवर्ड देणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण आपल्या ग्रुपमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांना युजर नेम आणि पासवर्ड देऊ शकतो. इथे गेल्यानंतर इथं मेंबरवरती क्लिक करायचं. मेंबरवरती क्लिक केल्यानंतर इथे एक्सपोर्ट मेंबर डिटेलवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट मेंबर डिटेलवरती क्लिक केल्यानंतर इथं एक्सपोर्ट मेंबर फ्रॉम दिस ग्रुप ओनली, ते एक्सपोर्टवरती क्लिक केलं. इथे एक्सपोर्टवरती क्लिक केल्यावर
विद्यार्थ्यांचे जे डिटेल आहेत हे एक्सेल फाईलमध्ये ओपन झालेले दिसतील. ही एक्सेल फाईल आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायची आहे. त्याचप्रमाणे त्यांचे जे पासवर्ड आहेत तेही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. इथे त्यांचे युजर नेम ओपन झालेले आपल्याला दिसत आहेत. हे युजर नेम त्यानंतर इकडे पुढच्या विंडोमध्ये जे आपण पासवर्ड त्यांना दिलेले होते ते पासवर्ड त्यांना आपण आपल्या माध्यमातून डिस्प्ले असेल किंवा नोटीस बोर्ड असेल किंवा ईमेलच्या माध्यमातून किंवा कॉलच्या माध्यमातून आपण त्यांना देऊ शकतो. तर या विद्यार्थिनीचा युजर नेम आणि पासवर्डचा वापर करून ती तिची टेस्ट देऊ शकते. आता उदाहरण म्हणून आपण एक ह्या विद्यार्थ्यांकडे युजर नेम आणि पासवर्ड ऑलरेडी गेलेले आहेत तर त्यातील एक विद्यार्थिनी ही तिची टेस्ट कशा पद्धतीने देऊ शकते हे आपण आता पाहणार आहोत. तर त्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुगलच्या होमपेजवर जाऊन या ठिकाणी classmarker.com हे टाकायचंय. classmarker.com हे टाकल्यानंतर या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड हे त्यांनी टाकायचंय. विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारे रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. रजिस्ट्रेशन हे फक्त टेस्ट घेणारा किंवा ऍडमिनिस्ट्रेटर करू शकतो. विद्यार्थ्यांना त्याची कुठली आवश्यकता नाही. म्हणून त्याने फक्त आपला युजर नेम आणि पासवर्ड टाकून आपल्याला जी टेस्ट असाइन केलेली आहे तीच आपण द्यायची. याबाबत काही शंका असेल तर आपल्या टेस्ट ऍडमिनिस्ट्रेटरशी संपर्क करायचा आहे. युजर नेम टाकलेला आहे त्याचप्रमाणे त्याचा पासवर्ड या ठिकाणी आपण टाकतोय आणि त्यानंतर लॉग इन करायचंय. तर लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी त्यांचा पासवर्ड जो आहे तो बदलू शकता त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे. आता जेव्हा ते टेस्टवरती क्लिक कराल म्हणजे ते ग्रुप टेस्टवरती क्लिक केलं की ते टेस्ट ओपन होईल किंवा थेट त्यांच्या जेव्हा ते लॉग इन करताय तेव्हा ती टेस्ट दिसेल. इथं डिटेल आलेलं असेल इथे टेस्टवर. त्यानंतर अटेम्प्ट किती आहे, किती तारखेपर्यंत ओपन आहे. इथे स्टार्टवरती क्लिक केल्यानंतर इथे इन्स्ट्रक्शन येत आहेत ते सर्व विद्यार्थ्यांनी बारकाईने वाचायचे. वाचल्यानंतर स्टार्ट मेनूवरती क्लिक करायचं. स्टार्ट मेनूवरती क्लिक केल्यानंतर सेटिंग प्रमाणे जे प्रश्न आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसतील. तर त्यातील जे बरोबर पर्याय आहे तो त्यांनी निवडायचा आहे. कन्फर्म फिनिश नाव करायचंय. आता या ठिकाणी 12 पैकी 7 प्रश्नांची उत्तरं बरोबर येऊन 58.3% मार्क्स त्यांना मिळालेले आहेत. ते फीडबॅक आलेला आहे, कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर कुठल्या प्रश्नांची उत्तरं बरोबर किंवा चूक हे त्यांना दिसतंय. इथे ऍडमिनिस्ट्रेटर त्याच्या सेटिंगमध्ये जाऊन ही उत्तरं विद्यार्थ्यांना दिसणार की नाही याही सेटिंग बदलू शकतो. यानंतर टेस्ट देऊन झाल्यानंतर विद्यार्थी लॉग आउट होऊ शकतात. आता ह्या विद्यार्थ्यांनी जी टेस्ट दिलेली आहे त्याचा रिझल्ट हा ऍडमिनिस्ट्रेटरला आपल्या अकाउंटमध्ये जाऊन पाहता येतो. त्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटरनं आपल्या स्वतःच्या अकाउंटमध्ये जाऊन हे पाहायचे. ऍडमिनिस्ट्रेटरनं स्वतःचा युजर नेम आणि पासवर्डचा वापर करून विद्यार्थ्यांनी ज्या टेस्ट दिलेल्या आहेत त्या पाहू शकतो. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी युनिट टेस्ट आणि त्याचा रिझल्ट दिसतोय. रिझल्ट वरती क्लिक केल्यावर ते किती विद्यार्थ्यांनी टेस्ट दिलेले आहेत हे सगळं जे आहे हे दिसते. त्याचप्रमाणे त्याचा रिझल्ट जो आहे तोही त्यांना सविस्तर दिसतो. काय चूक झाली, काय बरोबर झाली हे दिसते. म्हणजे विद्यार्थ्याला अत्यंत तत्काळ त्याचा निकाल जो आहे तो याच्या माध्यमातून दिसतो आणि त्याचं फायनल जे मार्कलिस्ट आहे हेही ऍडमिनिस्ट्रेटरकडे तत्काळ पोहोचतं. जे विद्यार्थी सध्याच्या ह्या ऑनलाईन युगामध्ये घरी राहून ही क्लास मार्कच्या माध्यमातून ऑनलाईन टेस्ट देऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्राध्यापक किंवा शिक्षक या ऑनलाईन टेस्टचा वापर करून विद्यार्थ्यांचं दैनंदिन मूल्यमापन जे आहे हे करू शकतो. साधारणतः फ्री याच्यामध्ये आपल्याला महिन्यामध्ये
100 टेस्ट ह्या 100 विद्यार्थ्यांच्या टेस्ट घेता येतात. त्यापेक्षा जर जास्त विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये असतील, म्हणजे सध्या 120 किंवा 150 पर्यंत विद्यार्थी अनेक वर्गामध्ये असतील, तर ते यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की साधारणतः आपण जर 3 दिवस टेस्ट घेणार असेल तर त्या महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये टेस्ट सुरू करायची, म्हणजे अगोदरच्या महिन्याचे 100 क्रेडिट आणि पुढच्या महिन्याचे 100 क्रेडिट असे 200 क्रेडिट जे आहे ते आपल्याला मिळतात आणि त्यामुळे 200 विद्यार्थी या माध्यमातून टेस्ट घेऊ शकतात. तर जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षकांनी क्लास मार्कर ह्या फ्री ऑनलाईन टेस्टचा वापर करून विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे अधिक प्रभावीपणे करायचं आहे. तर अशा बाळगतो की आपल्याला हा क्लास मार्कर ऑनलाईन टेस्टचा व्हिडिओ निश्चित आवडलेला असेल. धन्यवाद.